पुणे कारागृहात बंदिस्त असलेल्या आरोपीला कारागृह पोलिसांनी मारहाण करून मानवी विष्ठा खाण्यास दिल्याच्या प्रकरणात आता दुसरी बाजू समोर आली आहे. या प्रकरणी आरोपीनंच कारागृह अधिकाऱ्यावर मानवी विष्ठा टाकल्याचा दावा ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षकांनी केला आहे. या प्रकरणी आमदार रमेश कदम यांना कैद्यांनी चुकीची माहिती दिल्याचंही त्यांनी सांगितलं. ठाणे कारागृहात बंदिस्त असणारे आरोपी आमदार रमेश कदम यांनी या प्रकरणी मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली होती. त्यानंतर आयोगाकडून ठाणे कारागृहाला समन्स बजावण्यात आले. आता या प्रकरणी 11 जुलैला मानवाधिकार आयोगासमोर सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी नुकत्याच सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ठाणे कारागृहातील प्रकरण पटलावर आल्यानं खळबळ उडाली. या प्रकरणी ठाणे कारागृह अधीक्षकांशी संवाद साधला असता ते म्हणाले की 27 जून रोजी कारागृहात चोरीच्या गुन्ह्यात बंदिस्त असलेल्या आरोपीनं प्लास्टिकच्या पिशवीतून मानवी विष्ठा आणली आणि नव्या कारागृहाचे सर्कल अधिकारी सचिन चिकने यांच्या अंगावर फेकली. सदर प्रकरणी कारागृह प्रशासनानं या घटनेबाबत नोंद करून गुन्ह्याबाबत आरोपीचा व्हिडिओ कॉन्फरन्स दबाव आणि कारागृहातील सीसीटीव्ही फुटेज हे न्यायालयामध्ये सादर केले असा दावा अधीक्षकांनी केला. या प्रकरणाची सुनावणी येत्या 11 जुलैला मानवाधिकार आयोगापुढे होणार असल्याची माहितीही कारागृह अधीक्षकांनी दिली आहे. या प्रकरणी आम्ही सीसीटीव्ही फुटेज आणि आरोपीचा जबाब हा पुरावा म्हणून सादर करणार आहोत. शिवाय जबाबामध्ये आरोपीनं आपण रागाच्या भरात हे कृत्य केल्याची कबुली जबाब दिलाय. सदर जबाब हा दबाबाखाली घेतला असा आरोप पुन्हा होऊ नये म्हणून त्रयस्थानकडून हा जबाब नोंदवण्यात आल्याची माहितीही अधीक्षकांनी दिली आहे.